नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. आत्ता आपण आलो आहोत पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम येथे. पुण्यातील सेनापती बापट रोडवरील सिम्बायसिस कॉलेजच्या प्रांगणामध्ये हे म्युझियम उभारण्यात आले आहे. या म्युझियममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटोज, त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडी, त्यांनी वापरलेल्या वस्तू, त्यांची पुस्तके या सर्वांचे जतन करण्यात आले आहे. या म्युझियममध्ये तुम्हाला नक्की काय काय पाहायला मिळेल पाहूयात. बाबासाहेबांच्या द्वितीय पत्नी माईसाहेब आंबेडकर यांनी 1982 साली ह्या सगळ्या वस्तू बाबासाहेबांच्या दैनंदिन वापरातल्या ज्या त्यांच्या घरात होत्या त्या सगळ्या वस्तू सिम्बायसिसच्या स्वाधीन केल्या. सिम्बायसिसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट इन लॉ ही संस्था 1978 साली चालू केली हे त्यांच्या कानावर आलं. आणि मग त्यांना थोडासा विश्वास वाटला की डॉक्टर मुजुमदारांनी ज्या अर्थी बाबासाहेबांच्या नावे एक रिसर्च इन्स्टिट्यूट लॉमधली सुरू केलेली आहे त्या अर्थी बाबासाहेबांच्याबद्दल त्यांना प्रेम असणार आहे. म्हणून मग त्यांनी डॉक्टर मुजुमदारांना भेटायला बोलवलं आणि मग मुजुमदार साहेब त्यांना भेटायला गेले आणि मग त्यांनी असं हे माझ्याकडे आहे तर त्या तुम्ही म्युझियम कराल का. तर आम्हालाही बाबासाहेबांच्याबद्दल अतिशय आत्मीयता होती त्यामुळे आम्ही लगेचच होकार दिला. आणि मग 26 अलीपूर रोड इथून ते सगळं ट्रकनी सामान 22 फेब्रुवारी 1982 साली सिम्बायसिसच्या आवारात ते दाखल झालं. 1990 साली ज्यावेळेला बाबासाहेबांचा जन्मशताब्दी वर्ष होतं तर त्या दिवशी 14 एप्रिल 1990 ह्या स्मारकाचं पायाभरणी समारंभ मोठ्या प्रमाणात झाला. त्याच्यानंतर मग ते बांधकाम 2-3 वर्ष चाललं आणि मग 26 नोव्हेंबर 1996 यावेळेला KR नारायणन त्यावेळेला उपराष्ट्रपती होते आणि मग 26 जानेवारी 1996 या दिवशी ह्या स्मारक म्युझियम आणि मेमोरियलचं उद्घाटन झालं. कलेक्शनमध्ये 290 बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू आहेत आणि 490 त्यांनी स्वतः हाताळलेली सगळी पुस्तकं आहेत त्यांनी वाचलेली. आता ह्यापैकी अनेक गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्यांना मरणोत्तर जे मिळालेलं भारतरत्न पदक आहे ते 90 साली मिळालं माईसाहेबांना. पण माईसाहेबांनी ते लगेच सिम्बायसिसच्या स्वाधीन केलं ते आमच्याकडे आहे. डायनिंग टेबल आहे, त्या डायनिंग टेबलवर सगळ्या प्लेट्स, ताटं, वाट्या, डिनर सेट अशी सगळी भांडी आहेत, स्वयंपाकाची भांडी आहेत. त्यांना आवडणाऱ्या म्हणजे अंड्यापासूनचे अनेक पदार्थ माई करायच्या. नंतर त्यांनी जी राजेंद्र प्रसाद त्यावेळेला राष्ट्रपती होते त्यांना सुपूर्त केली ती घटनेची प्रत, तर त्यावेळेला बाबासाहेबांच्या पोटाला 1 फोड झालेला होता त्यामुळे त्यांना लाकडी खुर्चीवर बसता येत नव्हतं. तर डबल फोमची एक खुर्ची मुद्दाम बनवून घेतली, ती खुर्ची पण आपल्याकडे आहे. त्याचप्रमाणे व्हायोलिन बाबासाहेब वाजवत होते, ही गोष्ट अतिशय म्हणजे अनेकांना माहितीच नाही आहे, ते व्हायोलिन पण आमच्याकडे आहे. त्यानंतर अनेक खुर्च्या आहेत त्या आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या, तुम्ही पाहिले असतील. त्यातल्या बऱ्याच खुर्च्यांना खाली चाकं आहेत, याचं कारण त्यांची बरीचशी कपाटं असायची, पुस्तकाची कपाटं जी आत्ता इथं आहेत ती त्यांची स्वतःची कपाटं आहेत. म्हणजे पुस्तकं आहेतच पण ती कपाटं पण त्यांचीच आहेत. म्हणजे तर एका कपाटापासून दुसरीकडे जाताना ते खुर्ची अशी सरकवत जायची. त्या टेबल खुर्चीवर बसून त्यांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिली, ती टेबल खुर्ची आपल्याकडे आहे. त्यांचं बरेच वर्ष ते परदेशात राहिलेले आहेत बाबासाहेब, त्यामुळे त्यांचं राहणीमान खरं अतिशय, तुम्ही जर वरती पाहिलं तर त्यांची जी ट्रॅव्हलिंग किट आहे ती, त्या किटमध्ये इतके वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश आहेत, हे आहेत, म्हणजे अगदी मॉडर्न सगळं त्यांचं राहणीमान, म्हणजे अद्ययावत म्हणतात तशा प्रकारचं होतं. कायम ते सूट टाय वगैरे अशा ह्याच्यामध्ये असायचे. रंगूनला ते गेले होते, बुद्ध परिषद होती, जागतिक बुद्ध परिषदेला ते गेले होते, त्यावेळेला त्यांना ती प्रेझेंट मिळाली होती. त्याच्यामुळे अशा काही वस्तू ज्या प्रेझेंट मिळाल्या त्या पण माईने आम्हाला दिलेल्या. म्हणजे खरं म्हणजे माईने काहीच त्यांच्याजवळ ठेवलं नाही, ज्या 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 गोष्टी त्यांच्याकडे होत्या त्या सगळ्याच सिम्बायसिसला दिल्या. म्हणजे आमचं भाग्य म्हणायचं की आम्हाला त्या मिळाल्या. इथं जी बुद्धाची मूर्ती आहे ती बाबासाहेबांच्या नित्यपूजेतली आहे, म्हणजे ती जी बुद्धाची मूर्ती आहे ती उघड्या डोळ्यांची आहे.
बाबासाहेबांना उघड्या डोळ्याचा बुद्ध आवडत असे. त्यानंतर ज्या पलंगावर त्यांनी शेवटचा श्वास घेतला तो पलंग आणि त्या सगळ्या गाद्या, पांघरुणं, उशी हे सगळ्या वस्तू आमच्या इथं आहेत. म्हणजे 6 डिसेंबरला त्या अनेक लोक ते सगळं पलंग वगैरे घेऊन गहिवरून जातात. त्यावेळेचं त्यांच्या घरातलं घड्याळ जे होतं त्याच्यावर 6 वाजले घातले, ते घड्याळ पण त्यांचं आहे. आत्तासुद्धा काही लोकांच्याकडे फोटो बाबासाहेबांचे त्यावेळेचा, आमच्या घरी पण बाबासाहेब येऊन गेले, पण इथलं बघितल्यानंतर ते म्हटले की मॅडम आमचा पण फोटो आणून देऊ का. म्हटलं आम्ही द्या तुम्ही, कारण इथं व्यवस्थित आहेत. आणि ते म्हणतात आमच्या घरात कोण, आम्ही 4 माणसं बघू, पण इथं मात्र अनेक व्हिजिटर ते बघतील ना. असे पण कलेक्शन वाढत गेलं. हे बाबासाहेबांच्या आता वस्तूंचं प्रिझर्वेशन आम्ही केलेलं आहे, पण त्यांच्या विचारांचं हे होण्यासाठी संशोधन जास्त व्हावं त्यांच्या, कारण बाबासाहेब इतकं हरहुन्नरी म्हणजे अनेक विषयावर त्यांचा अभ्यास होता ना. त्याच्यावरती अनेक म्हणजे आमच्याकडे आत्तासुद्धा परदेशातून काही रिसर्चर येतात, म्हणजे राहतात इथे 8-8 दिवस, आणि ते रिसर्चमध्ये त्यांना पुस्तकं लिहायची असतात, बाबासाहेबांनी काय पुस्तकं वाचली, आम्हाला पण ते विचारतात, हे करतात, आणि त्याच्यावरती ते लेख वगैरे लिहित असतात. म्हणजे संशोधनपर कार्य इथं चालावं आणि विद्यार्थी आता अभ्यास करतात, कारण बाबासाहेबांचं म्हणजे पुस्तकांचं प्रेम तुम्हाला माहिती आहे. आयुष्यभर ते म्हणजे काय म्हणतात ना, विद्यार्थीच राहिले, म्हणजे जेवढी म्हणून काय त्यांना पैसे असायचे ते सगळी पुस्तकं त्यांनी खर्च केलेली असायची. त्यामुळे ते ग्रंथालय हा सगळ्यात मेन आमचा हे. बरेच मंत्री वगैरे येऊन गेलेले आहेत, म्हणजे कॅबिनेटचे तर सगळे झालेले आहेत, अब्दुल कलामांपासून अगदी मॉरिशियसचे पंतप्रधान प्रेसिडेंट याच्यापासून. दलाई लामा स्वतः 2 तास इथे होते. बाबासाहेबांनी कधी स्वतःसाठी पैसे मिळवलेच नाहीत ना, ते एवढे मोठे बॅरिस्टर वकील होते. तरी त्यांच्या शेवटचा जर माईंनी सांगितलं की समजे त्यांचा बँक बॅलन्स अक्षरशः 400 रुपये होता जेव्हा ते गेले तेव्हा. म्हणजे त्यांनी शेवटी सगळं समाजासाठीच केलं, नाही तर त्यांनी पैसे मिळवायचे असते तर त्यांना किती मोठ्या पगाराची नोकरी बाहेरही मिळाली असती, परदेशात पण मिळाली असती, इथंही ब्रिटिश गव्हर्नमेंटने दिली असती, पण त्यांनी असं कधी काही केलं नाही. वर्षाकडे तसे दररोज 100-150 व्हिजिटर असतात दररोजचे. शिवाय पुणे दर्शन ही बस पण येते ना आपल्याकडे, 1 जानेवारीला खूप गर्दी असते. जे भीमा कोरेगावला आलेले अनेक लोक म्हणजे बॉम्बेचे वगैरे गाड्याच्या गाड्या बाहेर उभे असतात. म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी इथं व्हिजिट करावी अशी माझी इच्छा आहे, कारण बाबासाहेबांचं जिवंत स्मारक असल्यासारखं आहे. बाबासाहेबांचा आत्मा इथं आहे असं आपण तुम्ही जरी तिथून फिरलात तर म्हणजे असं जाणवतं की बाबासाहेब तिथं प्रत्येक ठिकाणी आहेत.